मुंबई मधल्या रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर येते आहे आणि असे आरोप होताना दिसतात। काँग्रेसचे नेते रवी राजा यांनी शिंदे सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत। रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं टेंडर 300 कोटींनी कमी का केलं असा सवाल रवी राजा यांनी विचारलाय। विशिष्ट कॉन्ट्रॅक्टर्सनाच टेंडर भरता यावं म्हणून गौडबंगाल सुरू आहे असंही रवी राजा यांनी म्हटलंय। आधीचं टेंडर हे 1670 कोटींचं होतं आणि आताचं टेंडर हे 1362 कोटींचं असल्याचा आरोप रवी राजा यांनी केलेला आहे। टेंडरची किंमत जर इतकी कमी होणार असेल तर रस्त्यांची गुणवत्ता टिकणार कशी, राखणार कशी असा सवाल सुद्धा त्यांनी विचारलाय। तर मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचं टेंडर निघालं आहे जे आता 300 कोटींनी कमी केलं आहे। आधीचं टेंडर 1670 कोटींचं होतं आणि आताचं 1362 कोटींचं आहे। टेंडर अचानक 300 कोटींनी कमी कसं होऊ शकतं असा सवाल रवी राजा यांनी विचारलेला आहे। काही विशिष्ट कॉन्ट्रॅक्टर्सना टेंडर भरता यावं म्हणून टेंडर 300 कोटींनी कमी केलं का असा सवाल त्यांनी विचारलेला आहे। टेंडरची किंमत जर इतकी कमी होणार असेल तर रस्त्यांची गुणवत्ता कशी राखणार असंही त्यांनी विचारलंय। आणि याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, याआधी आपण पाहिलेलं होतं की रस्त्यांच्या या सगळ्या दुरुस्तीच्या सगळ्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले होते आणि आता काँग्रेसचे नेते रवी राजा हे सुद्धा आरोप करतायत, तेही आक्रमक होत आहेत। यामिनी, जे रस्त्यांचं राजकारण सरकार आल्यापासून जे ते सुरूच होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आदित्य ठाकरे यांनी अनेक वेळा जे ते या सरकारवर जे ते आरोप केलेले होते की विशिष्ट लोकांना हे रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं आणि विशिष्ट लोक त्या रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्ट साठी टेंडर भरतात, त्यामुळे अनेक वेळा त्यांनी शिंदे सरकारवर टीका केली होती। तसेच मागे जर आपण पाहिलं तर एक कॉन्ट्रॅक्टर जो आहे तोच पळून गेला होता आणि त्यामुळे त्याची माहिती मिळत नव्हती की काम कितपत झाले आणि आता पुन्हा एकदा आरोप जे आहेत ते काँग्रेसचे नेते रवी राजे यांच्याकडून या सरकारवर किंवा पालिकेवर करण्यात आलेले आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1670 कोटींचं एक एकंदरीत टेंडर आधी निघालं होतं, त्यानंतर ते कमी केलं 300 कोटींनी आणि आता ते 1362 कोटींचं टेंडर काढण्यात आलेलं आहे। आणि मग पुढे जाऊन त्यांनी म्हटलेलं आहे की विशिष्ट कॉन्ट्रॅक्टरनाच तुम्हाला टेंडर द्यायचं। आपण जर पाहिलं तर गुणवत्ता असते टेंडर साठी आणि मग जर त्या गुणवत्तेत कोणताही कॉन्ट्रॅक्टर बसला नाही तर त्याला ते टेंडर जे ते भरता येत नाही, कंपनीला तर टेंडर भरता येत नाही। त्या अनुषंगानेही हा हे पाऊल उचललं गेले का असा थेट आरोप जो आहे तो आता पालिकेवर, सध्या त्यांनी पालिकेला ह्या एक्सपोज मध्ये टॅग केलेला आहे, पण तरी जर पाहिलं तर पालिकेवर आता महापौर नाहीये, त्यामुळे संपूर्ण कारभार जो आहे तो राज्य सरकारकडून किंवा प्रशासनाकडून चालवला जातो आणि त्या अनुषंगाने हा थेट आरोप जो पालिकेसोबत या सरकारवर म्हणजे अगदी अजय, त्यामुळे आता सरकार यावरती काय उत्तर देणार हे सुद्धा आपण बघूया। धन्यवाद या माहितीसाठी।